महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी कवी कुसुमाग्रज व मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नेर येथील शासकीय विश्रामगृहात मराठी पत्रकारांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला मनसे जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार, अमित बदनोरे व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सरकारने कवी कुसुमाग्रजांना 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार दिला. मराठी कवी, लेखक, नाटककार, कथाकार, कादंबरीकार त्यांचे मराठी कवितेतील शब्द कलेवर असलेल्या प्रभुत्वामुळे माय मराठी भाषेच्या उन्नती व संवर्धनाकरिता केलेल्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून घोषित केला. त्यामुळे कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करून नेर येथील मराठी पत्रकारांच्या सत्कारामध्ये पॉवर ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष व विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी नवनाथ दरोई यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर मराठी पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर मनसेचे यवतमाळ उपजिल्हाध्यक्ष विकास पवार, यवतमाळ शहर अध्यक्ष अमित बदनोरे, नेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब कठाळे, नेर पॉवर ऑफ मीडियाचे सचिव मनोज झोपाटे विराजमान होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मनसेच्या युवा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. मराठी राज्य गौरव भाषा दिन म्हणून जो साजरा केला जातो तो आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेर तालुका आणि शहरच्या वतीने इथे एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मराठीचं आज आधुनिक काळामध्ये ऑनलाईनच्या काळामध्ये जे मराठीला जिवंत ठेवण्याचं काम वृत्तपत्रात काम करणारे आमचे मराठी पत्रकार आहे यांनी जो मराठीला जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे त्यांचा कुठेतरी आज मराठी गौरव दिनानिमित्त त्यांचाही गौरव व्हावा याकरता नेर तालुका मनसे आणि शहरच्या वतीने नेर तालुक्यातील आणि शहरातील जे मराठी पत्रकार आहेत त्यांचा आजच्या दिवशी नेर मनसेच्या वतीने गौरव त्यांचा सत्कार घेण्याकरता एक छोटे काही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानिमित्त आज येथील सर्व पत्रकारांचा मनसेच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि या पद्धतीने आज नेर मनसेच्या वतीने मराठी गौरव दिन साजरा करण्यात आला. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.